नमस्कार मी वैशाली कधीच न चुकणारे सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने गाजराचे लाडू आज आपण बनवणार आहोत सगळ्यात आधी आपण दोन कप गाजर किसून घेतलेलं आहे आणि हे गाजर किसताना आपण खूप जाड किंवा खूप बारीक अशी किसणी वापरली नाही आहे तर जिची छिद्रं थोडी मध्यम आहेत अशा किसणीचा आपण वापर केलेला आहे आणि आता हे किसलेलं गाजर आपण एका अशा थाळीमध्ये काढून घ्यायचं ही दिल्लीची लाल गाजरं आहेत ही गाजरं थंडीत मिळतात आता त्याचा सीझन संपत आला आहे म्हणून आज आपण याचा वापर करणार आहोत आणि किसताना या गाजरांची सालं आपण काढून घेतलेली आहेत गाजर किसत असतानाच एका बाजूला स्टीमरमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि ही थाळी आता आपल्याला या स्टीमरमध्ये ठेवून वर झाकण लावायचं आहे साधारणपणे सात ते आठ मिनटांसाठी साधारण चार मिनटानंतर स्टीमरचं चा झाकण काढलं आहे आणि हे गाजराचा कीस आपल्याला परत थोडासा वर खाली करून घ्यायचा आहे म्हणजे तो सगळ्या बाजूनी व्यवस्थित शिजायला मदत होते आणि नंतर ह्याच्यावर परत झाकण ठेवायचं आहे साधारण आठ मिनटानंतर आपली गाजरं ऐंशी टक्के साधारण शिजतात आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपण गाजर शिजवून जरी घेतलं असलं तरी आपल्या गाजराचा रंग अजिबात बदललेला नाही आहे आता आपण गॅसचा सगळ्यात छोटा बर्नर घेतला आहे त्याच्यावर अशी एक प्लेट ठेवली आहे आणि वर एक कढई ठेवली गॅस चालू केला आहे आणि गॅसची ज्योत एकदम आत्ता बारीक आहे आता या कढईत आपण म्हशीचं एक कप दूध घेतलेलं आहे हे दूध तुम्ही गार वापरा तापवून वापरा कसंही वापरलं तरीही चालेल आणि दूध घातल्यानंतर गॅसची ज्योत मोठी ठेवायचे आणि अगदी एक मिनटामध्ये आपल्या दुधाला छान उकळी येते आणि हे दूध आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे कारण आपण या दुधापासून खवा तयार करून घेणार आहोत गॅसची ज्योत मोठी ठेवल्यामुळे अगदी सात ते आठ मिनटामध्येच आपला खवा तयार झालेला आहे आता हा तयार झालेला खवा आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आता ज्या कढईत खवा केला आहे त्याच कढईत एक टीस्पून साजूक तूप घेतलं आहे त्याच्यामध्ये उकडून घेतलेला गाजराचा कीस घालायचा आहे आणि दोन टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि आता एकदा हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे लाडू करताना आज मी साखर आणि गूळ दोन्हीचा वापर करणार आहे तुम्ही नुसत्या साखरेचा वापर करा किंवा नुसत्या गुळाचासुद्धा वापर तुम्ही करू शकता आणि गूळ साखर या सगळ्याचं प्रमाण आपल्या प्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आता अगदी एक ते दीड मिनटापुरतं ह्याच्यावर झाकण ठेवा आणि तोपर्यंत तो हा जो गार करून घेतलेला खवा आहे त्याच्यात पाव कप दूध घालून ते मिक्सरमधनं आपण फिरवून घेतलेलं आहे आणि आता ह्या गाजराच्या मिश्रणामध्ये हे खव्याचं मिश्रण आपल्याला घालायचं आहे आणि आता गॅसची ज्योतमी मोठी केरणार आहे इथे आपण खवा मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे म्हणजे खव्याचे कुठलेही कण जे असतात ते व्यवस्थित एकजीव या गाजरामध्ये व्हायला मदत होणार आहे नंतर ह्याच्यात घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट आणि दुधाचा मसाला मी वापरणार आहे हा घरीच केलेला आपण दुधाचा मसाला आहे तो कसा करायचा त्याची व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते दुधाचा मसाला वापरल्यामुळे आपल्याला परत वेगळी वेलची किंवा काजू बदाम पिस्ते यांचा वापर करावा लागत नाही आणि आता मी ह्याच्यात घालते गूळ मी गूळ मुद्दाम उशिरा घातला आहे कारण आपण दुधाचा वापर केलेला आहे दूध ह्या गाजरामध्ये जेव्हा व्यवस्थित एकजीव झालं आहे त्याच्यानंतरच आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे नाहीतर कदाचित आपलं हे मिश्रण फुटायची शक्यता असते गॅसची ज्योत मोठी असल्यामुळे अगदी झटकीपट ह्यातलं सगळं दूध असेल किंवा साखरेमुळे जे पाणी सुटले ते पाणी असेल ते आटायला मदत होते फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ह्यातलं पूर्ण म्हणजे पूर्ण ह्यातलं पाणी किंवा ते दूध आहे हे आटणं गरजेचं आहे जसं हे बघा आत्ता आपलं इथे आटलेलं आहे आणि आता हे मिश्रण पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता मिश्रण पूर्णपणे गार झालं आहे आता आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत अगदी सहज आपल्याला हे बघा लाडू वळता येतात इथे मी मध्यम आकाराचे लाडू वळते आणि आपण हे सगळे लाडू बनवायला फक्त एक टी स्पून साजूक तुपाचा वापर केलेला आहे लाडू वळून झालेला आहे आणि तयार केलेला हा लाडू आपण डेसिकेटेड कोकोनटमध्ये असा घोळवून घ्यायचा आहे आणि परत एकदा छान त्याला आकार द्यायचा आहे लाडू आपला आता तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने सगळे लाडू वळून झालेत आणि या मिश्रणात मध्यम आकाराचे दहा लाडू तयार होतात शिवाय तीन दिवस हे लाडू बाहेर छान राहतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार